सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या वतीने आंगणेवाडी येथे 25 ते 29 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सिंधू सरसचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आला. या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची खरेदी करून पालकमंत्री केसरकर यांनी बचत गटांच्या प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ केला. बचत गटांच्या सिंधू सरसला मोठा प्रतिसाद मिळाला असून बहुतांश स्टॉलची बुकिंग पूर्ण झाली आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाच्या आणि खाद्यपदार्थांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. येणार होतं म्हणून आम्ही 25 तारीख ठेवलेली होती, म्हणून आम्ही केवळ देवाचं पूजन तेवढं करून घेतलेलं आहे आणि हे उद्या नारळ त्यांच्या हस्ते फुटतील आणि रितसर याचं उद्घाटन होईल. सर्वांनी या प्रदर्शनाला यावं, उद्धवजींच्या स्वागताला यावं की कोकणवर प्रेम करणारा नेता कसा असतो आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा विकास होतो आहे. त्यांनी मला अर्थमंत्री बनवली म्हणून चांदा ते बांधा येऊ शकला आणि इतर अनेक निधी या ठिकाणी येऊ शकला. तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे, खासदार साहेबांच्या वतीने, आमदार साहेबांच्या वतीने, की आपण सर्वांनी ह्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि केवळ भेट द्यावी नाही तर त्याच्यातून लाभ याचा व्हावा आणि ज्या ज्या महिलांचे वेगवेगळे उत्पादनं या ठिकाणी सरसच्या माध्यमातून ठेवलेली आहेत त्यांनासुद्धा कौतुक आणि त्यांच्या स्टॉलला सुद्धा भेट देऊन त्याच्यामध्ये खरेदी सर्वांनी करावी आणि जिल्हा परिषद तिथले DRDA तिथले CEO सगळ्यांनी मेहनत घेतलेली, आमच्या शेती कृषी खात्याचे शेळकेसाहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, आमचे DRDAचे चव्हाण साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्व लोकांनी खूप मेहनत घेतली आहे. या सगळ्याला तुम्ही शाबासकी देण्याच्या दृष्टीने उद्या सकाळी यावं आणि सर्व उद्या संध्याकाळी 3 वाजता हा कार्यक्रम, 3च नाही 2 उद्या 2 वाजता हा कार्यक्रम आहे, ते 1:30 वाजेपर्यंत सगळ्यांनी इथं यावं, देवीचं आशीर्वाद घ्यावे आणि प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मी जिल्हावासियांना सर्वांना विनंती करतो. शासनाच्या कृषी विभागाकडून हे प्रदर्शन होत आहे. या शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायातील अद्ययावत तंत्रज्ञान याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार असून पशुसंवर्धन जागरूकतेसाठी मुक्त गोठा, जलयुक्त शिवार योजनेसाठी यशोगाथा, पर्यटन क्षेत्रात असलेल्या संधी, शेतकरी अपघात विमा, कॉयर बोर्डाच्या उत्पादनाचे विविध डेमो दाखविले जाणार आहेत. सरकारी योजनांची माहिती देणारे कृषी विभागाचे 40 स्टॉल्ससह विविध विभागांचे 200 स्टॉल्स लावले जातील. शिवाय भाविक शेतकऱ्यांना धान्य महोत्सव, चर्चा सत्रे, पुरस्कार वितरण, गृहोपयोगी वस्तू, सूक्ष्म सिंचन, खाद्यपदार्थांचेही स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार असून लाखो शेतकरी आणि भाविक लाभ घेतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या वतीने महिला बचत गटांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सिंधू सरसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बचत गटाच्या सर्व स्टॉल्सवर महिलांनी उत्पादित केलेला माल खरेदीसाठी आणि खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. योग्य नियोजनासह भव्य मंडप आणि स्टॉल्सची उभारणी चांगल्या पद्धतीने झाल्याचे भाविकांकडून बोलले जाते. आंगणेवाडी येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हा कृषी मेळाव्याचा शुभारंभ केसरकर यांनी केला. मात्र 26 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे अधिकृतरित्या थाटात उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी जाहीर केलंय. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक विजय चव्हाण, पंचायत समिती सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब, तहसीलदार समीर घारे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके, महाराष्ट्र महाक्वायर बोर्ड MD लीना बनसोडे, सरपंच लक्ष्मी पेंडणेकर, उपविभागीय कृषी अधीक्षक श्री अडसूळ, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश महाले, जीवनोन्नती अभियान सिंधुदुर्ग प्रमुख देवीदास नारनवरे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर तसेच इतर तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि प्रमुख, आंगणेवाडी मंडळ अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे, मधुकर आंगणे, अनंत आंगणे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. कोकण लाईव्ह साठी अमित खोत, मालवण.